त्यामुळे आगामी विधानसभेत 288 जागांवर लढण्याची उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तयारी आहे, असं एक मोठं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवार घोषित केल्याचे माहिती आहे, त्यावरून शरद पवारांनी कुणीही उमेदवारी घोषित करू नये असा सल्ला दिला. तर त्याबद्दल जेव्हा विचारलं गेलं त्यावर संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. श्रीगोंदाबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. दरम्यान शरद पवारांची भूमिका योग्य असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. उसकी एक जगह थी, उसकी एक जगह से पूरी गड़बड़ी ये समझिए से सुधार इसमें एक वक्त तक रह गया. ऐसी होती है संजय साधी ये सीन ये हो गया कि पक्ष की नीति व्यवस्था है जागरण से वर्षक इस प्रक्रिया से संभव है. इधर से वर्षक माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष घटक पक्षातल्या आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे. श्रीगोंदा हा काय फाट विषय नाहीये. श्रीगोंदामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेल हे मला माहितीये आणि तो जिंकायलाच हवा. कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही. कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही. काँग्रेस अशा पद्धतीचं कधी उमेदवार कोणालाही आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे, पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत. परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे. पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे.